एक वेगळी बातमी. भारतानं चीनला मोठा दणका देत दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केलाय. केंद्र सरकारकडून 118 चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पबजी मोबाईल गेमवरही बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 60 अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मोदी सरकारनं 118 चायनीज ॲप्सवर बंदी घातली आहे. भारतानं चीनला मोठा दणका देत दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केलाय. केंद्र सरकारकडून 118 चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पबजी मोबाईल गेमवरही बंदी घालण्यात आली आहे. भारतानं चीनला मोठा दणका देत दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राईक केलाय. सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनची दादागिरी वाढत चालली आहे. मात्र आता हीच दादागिरी मोडून काढण्यासाठी 4 देश एकत्र आलेत. चीन विरोधात आता क्वाडची वज्रमूठ झाली आहे. पाहुयात काय आहे हे क्वाड आणि नेमकी कशा पद्धतीनं झाली ही वज्रमूठ. चीन विरोधात नाटोच्या धर्तीवर क्वाडची वज्रमूठ. कुरापतखोर चीनला जेरीस सांडणार क्वाड. चीनच्या दादागिरीला क्वाड घालणार वेसण. गेल्या काही महिन्यांपासून चीन भारतासह अनेक देशांना त्रासदायक ठरतोय. व्यापारी भौगोलिक पातळ्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी चीन एकाच वेळी अनेक देशांची डोकेदुखी वाढवतोय. त्यामुळे चीनच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी अनेक देशांनी एकत्र येत नाटोच्या धर्तीवर क्वाडचं हत्यार उपसलंय. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी आता क्वाड कार्यरत होणार असून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी चीन विरोधात वज्रमूठ उगारली आहे. त्याचप्रमाणे या चारही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत चीनची दादागिरी रोखण्याबाबत चर्चा होणार आहे. तुर्तास क्वाडमध्ये 4 देश असले तरी भविष्यात इतरही देशांचा समावेश होऊ शकतो. क्वाड हे अनौपचारिक चर्चेचं व्यासपीठ आहे ज्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या 4 देशांचा समावेश होतो. अमेरिकेचा आता क्वाड या गटाचा वापर करण्याचा जो मानस आहे आणि त्यानुसार आता हे नवीन शीतयुद्धाचा काळ जो आता सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अमेरिका आणि चीन हे परस्परांच्या समोर असतील, त्यामुळे चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी अमेरिका आता हा क्वाड गटाचा वापर हा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्यासाठी त्याला संस्थात्मक रूप देणं किंवा त्याचं नंतर व्याप्ती वाढवणं अशा प्रकारचे प्रकार देखील अमेरिकेकडनं येत्या काळामध्ये होताना दिसतील. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वात कम्युनिस्ट सोव्हिएत युनियन विरोधात 12 देशांनी नोटाची स्थापना केली. त्यात नंतर 15 देशांचा समावेश झाला. त्याच पद्धतीनं क्वाडची ही पुढची वाटचाल असणार आहे. क्वाड समोर चीनची युद्धखोरी रोखण्याचं लक्ष असेलच, पण त्याचसोबत चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठीही क्वाड रणनीती आखणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात जगाला ढकलूनही इतर देशांना विनाकारण त्रास देणाऱ्या चीनची मुस्कटदाबी आता लवकरच होणार आहे. शिवाजी शिंदेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.